चिन्ह आहे, पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तर यमन, तुझ्यासाठी दीपक शेट आणि कमलाकर शेट यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि भूषण तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. यावं दोघाई. यमन, यमनला सामनावीराचा पारितोषिक देऊ आपण. आमचे जानुमान टेंबे यावं आपण, केशव टेंबे यांच्या शुभा असते. यमनला सामनावीराचा पारितोषिक दिलं जाईल. यमंत दमदार गोलंदाजी केली. हेमंत 2023 मध्ये या मोसममध्ये अशी कामगिरी तो हॅट्रिक जी साधली अशी कामगिरी किती वेळा झाली? यावेळेस पहिल्यांदा झाली. खूप खूप त्याकरता तुझं अभिनंदन. अनुज खुश आहे खऱ्या अर्थाने. हेमंतचा गौरव केला जात आहे. दीपक शेट आणि कमलाकर शेट यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज तुझ्यासाठी आणि भूषण भूषण यायचे आपण, भूषणसाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राईज. कमलाकर शेट आणि दीपकचं कौतुक करावं लागेल. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यामध्ये त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. आता वळणार आम्ही रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहे आमचे मित्र संदीप पाटील साहेब मॅन फ्रॉम मुरबी, त्यांच्या समवेत दिनेश पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलवली. भूषण, सुरुवात चांगली केली की ज्ञानदेव रचिलासी पाया तुका झालाशी कलस. तर भूषणकडे वळणार आहोत. भूषण चांगले वक्ते आहेत. भूषण, लागोपाठ 2 सामने तुम्ही जिंकले, काय सामना आपण संघाच्या कामगिरीबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? बघा अनेक खेळाडू मित्रांनो, आम्ही वळणार चला आपण बोलूया आता मॅचकडे. मंगलमूर्ती वाजे आणि गावदेवी रिटघर या दोन टीममध्ये दुसऱ्या फेरीची शेवटची लढत आहे. यानंतर जो विजय होईल तो मात्र लक्की ड्रॉमध्ये पोहोचेल, जिथे एकतासफूट तलोजा मजकूर संघ लक्की ड्रॉमध्ये गेला आहे. तर वारदोली संघ आपण उपस्थित राहायचा, आता शेवटचा सामना तुम्हाला खेळायचा आहे. चला सामन्याला होतोय सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण रिटघर संघाकडून आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र बाहेर निघतोय. पंच जाबेत परिसरांचा इशारा आहे. व्हाईट कॉल यावंतरच्या स्वरूपामध्ये हे एक धाव आहे. मंगलमूर्ती वाजे संघ पाहूया. प्रथम फलंदाजी त्यांना मिळाली आहे. तर मागच्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती. इथे मात्र त्यांना फलंदाजी आता आली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. तत्पूर्वी मात्र ही एक धावच मिळेल. का धावीने मात्र ते वैयक्तिक आपलं खातं ओपन करतोय. तो फलंदाज यज्ञेश पाटील आणि पंकज पाटील मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक नक्कीच ज्या खेळाडूने पटकावला होता. अप्रतिम केली फलंदाजी असो गोलंदाजी दुहेरी भूमिका मात्र या मैदानामध्ये त्यांनी पार पाडली होती. तोच पंकज मात्र इथे स्ट्राईक एंडला. परंतु रिटघर संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं देवीदास भोपी. एप्टम राऊंड द विकेटने हा मारा होता, परंतु इथे मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. यशस्वीरित्या या चेंडूला खेळून काढलाय. जातोय चेंडू सीमापार षटकार. पंकज पाटीलच्या बॅटमधून हा आला षटकार. निरे तुंत्रे विभागातून हा देखील एक अतिशय नावलौकिक खेळाडू आहे पंकज पाटील. ते मात्र चांगला प्रयत्न करतोय. षटकार आलाय, षटकाराने आपलं खातं मात्र ओपन केलंय. देवीदास पाटील मात्र पहिला षटक इथे हाताळतोय. रिटघर संघ किती धावांपर्यंत रोखेल या संघाला हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र विकेट आली आहे. कारण दुसऱ्या बाजूला देखील तेवढाच अनुभवी गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतंय. जरी षटकार आला असला तरी मात्र त्याच्यामध्ये ती कुवत आहे की
या फलंदाजाला कसं रोखायचं आणि ते दाखवलं त्यांनी, कारण त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरले ते पंकजचे. आणि इथे मात्र पहिला विकेट प्राप्त करतोय तो देवीदास पाटील आणि पहिला मात्र झटका लागतोय तो मात्र या मंगलमूर्ती वाजा संघाला. एकता स्फोट थोडासा मजकूर संघ तो सामने जिंकलाय, नक्की ड्रॉमध्ये आहे, तर वाट पाहत आहेत ते की कधी हा सामना संपेल, कधी लकी ड्रॉ उडेल, कधी चिठ्ठी मिळेल. बऱ्याच गोष्टी असतात परंतु ते लक आहे, तर ते खेळण्यासाठी देखील तयार असतील. साई राजे, खरं तुम्हाला देखील डेला जायचं आहे, जा. चला जा मजकूर. तर इथे मात्र देवीदास पाटील पुन्हा एकदा तर इथे मात्र या दोन धावा कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा देवीदास, क्या बात आहे, जबरदस्त. खरोखरच बघा, असं वाटलं होतं की पंकज पाटील आक्रमक झालाय, षटकार आलाय, आता मात्र या षटकामध्ये किती धावा येतील. परंतु अनुभव कधी कधी काम येतात, अनुभवाचे शिदोरे आपण नेहमीच म्हणत असतो आणि त्या अनुषंगाने मात्र इथे गोलंदाजी ती पाहायला मिळते देवीदास भोपी याची, रिटगड संघाकडून खेळत असताना. क्या बात है, जबरदस्त क्लीन बोल्ड, अप्रतिम प्रयत्न है. षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय. धावपालकावरती धावा आहेत, त्या तब्बल 10 धावा. पहिला षटकाचा खेळी ते संपलाय, 10 धावा धावपालकावरती आपण पाहतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडासा स्पीडअप करा रिटगर संघ. 1:44 झाली आहेत. उद्या मात्र जर लाईव्हच्या माध्यमातून जे उद्या खेळणारे संघ आम्हाला लाईव्ह ऐकत असतील तर आपण मात्र पहिला जो सामना आहे 6:30 नेट रिपोर्टिंग आपल्याला करायचे, 7:15 च्या दरम्यान मात्र सामना सुरू होणारच, याची नोंद घ्या. बामण डोंगरे आणि कामोटा हा पहिला सामना आहे आणि आज मात्र 6:30 दोन्ही संघ उपस्थित होते आणि आज मात्र सामना सुरू आपण नक्कीच 7:15 केलाय. उद्या देखील त्याच पद्धतीने सामने सुरू होतील याची नोंद घ्या. मोठा पोल आहे, चांगले संघ असतील उद्या देखील. तर इथे मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. क्रॉस ऑन केल्याचा प्रयत्न होता, अपील होतीये, अपील मात्र इथे फेटाळून लावली जातीये. नक्कीच क्या बात आहे, जबरदस्त प्रयत्न आहेत. दाट चेंडू येतोय. बघा, ज्या संघाने मागच्या मॅचमध्ये वाकडी संघाविरोधात खेळत असताना टॉस जिंकला पंकज पाटीलने आणि फलंदाजी स्वीकारली दिनेश पाटील सर आणि त्यानंतर 69 धावा 4 षटकांमध्ये धावपटलावरती लावले होते, तोच संघ मात्र इथे रिटगर संघाविरोधात खेळत असताना थोडासा अडचणीमध्ये अडचणींना सामोरे जातोय की काय. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडकवण्याच्या नादामध्ये सीमारेषा पार करतोय, क्रॉस केली आहे त्यांनी नक्कीच, उभा राहून चेंडू फेकलाय. तर या मात्र 4 धावा मिळतील, 4 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे 14 वरती. गोलंदाज प्रणव भोपी, नवीन गोलंदाज,
आणि स्ट्राईक एंडला मात्र येते यज्ञेश पाटील. यज्ञेश आणि अभिजित ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण पंकज पाटील आणि अतुल पाटील हे दोन फलंदाज मात्र पास झालेत. खोलटप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड ऑफला मात्र अडकवण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफकडे मात्र प्रोटेक्शन होता, परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आहे. दुसरा षटक इथे सुरू आहे, 2 षटकांचा खेळ आपण पाहतो. प्रणव भोपी इथे मात्र मिडविकेटच्या दिशेने दूरवरून क्षेत्ररक्षक आला आहे, चांगला क्षेत्ररक्षक. राहुल भगत मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळी साकारणारा खेळाडू आहे, ते मात्र क्षेत्ररक्षण देखील तेवढ्या ताकदीनिशी करतोय. एकाच विभागातून हे दोन संघ आपण पाहतोय, एकमेकांचे डावपेस, एकमेकांच्या नक्कीच त्रुटी ते ओळखत आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करतात. क्या बात आहे, इथे मात्र पहिलाच मन बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज यज्ञेशचा, परंतु इथे मात्र गोलंदाज देखील तेवढा चालाक आहे, चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्याने केला आणि निश्चित त्याचमध्ये यश संपादन केला. डॉट चेंडू आलाय, धावसंख्या स्थिर आहे ती तब्बल 16 वरती. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू, बघा शेवटच्या मुमेंटला मात्र या गोलंदाजाने चांगला स्पेल फेकला आहे, कारण सुरुवातीच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मागचे 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्यात, त्या 6 धावा. कोणताही गडी बाद नसला तरी मात्र कमबॅक देणं गरजेचं होतं दिनेश पाटील, विकेटपेक्षा तुमचा षटक अतिशय चांगलं पडणं गरजेचं होतं, कारण कमी धावा येणं गरजेचं होतं आणि त्या 10 धावा मात्र कमी दिल्यात त्या फलंदाज गोलंदाज प्रणवने. फक्त 6 धावा, 2 षटकानंतर 16 धावा धावपळ करते आपण पाहतोय. या हा या ना, या काय हरकत नाहीये. दोन षटक इथे संपले, धावपळकावरती 10 धावा आहेत, ते तब्बल 16 धावा. या इच्छा असेल तर या बिंदास, कोई गल नाहीये. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, आलाय षटकार, लॉंगांच्या वरतून आलाय हा षटकार आणि या षटकाराने मात्र धावसंख्येला आता वेग आलाय, वेगाने धावसंख्या इथे मात्र वाढतीये, कारण जो कमबॅक दिनेश पाटील सर आपण पाहिला प्रणवचा, इथे मात्र कल्पेश भोपी इथे मात्र झेल घेण्याची संधी आहे आणि इथे झेल मात्र सुटला आहे. धावसंख्या ही 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोचते ती तब्बल 23 वरती. 23 रन्स हा, तर धावसंख्या आहे 23 धावा, 23 रन्स. इथे मात्र मिस फील्ड आहे, बघा या चुका मात्र तुम्हाला शेवटच्या क्षणाला खूप महागात पडतील, कारण गावदेवी वाकड्या गावदेवी रिडघर संघ मात्र या मैदानामध्ये जसा मैदानामध्ये उतरला त्यांचा परफॉर्मन्स अप्रतिम आपण पाहिला, तर 2 षटकं पूर्णपणे त्यांच्या बाजूने आपण पाहिली, त्यानंतर मात्र या षटकामध्ये चुका आणि चुका होत आहेत. एक झेल सुटला, त्यानंतर इथे मात्र हा मिसफिलचा चौकार आला आहे.
धाव संख्या तब्बल आपण पाहतोय 27 रन 27 धावा गोलंदाज आपण पाहतोय. तिसरा षटक कल्पेश भोपी चार चेंडूचा खेळ संपलाय या षटकातील. अप्रतिम प्रयत्न नक्कीच इथे, मात्र क्या बात आहे, वेगावरती स्वार होऊन हा चेंडू फेकी होता. नक्कीच अपील होते. चला आपके सामने अंपायर खडे आहे, बिलकुल जर कोणी सेकोटी पेटवली असेल ना तर ती भिजवा, जेणेकरून जो धूर आहे तो मैदानामध्ये येतोय. त्याच्यामुळे थोडसा धुरकट वातावरण या ग्राउंडला आपल्याला पाहायला मिळते. कृपया करून या षटकातील आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलकावरती धाव आहेत 27 धावा. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश भोपी. डोर फुलटॉस होता, गुडघ्याचा वापर करून केल्याचा प्रयत्न ऑन साईडला. लॉंगनच्या दिशेने मात्र चांगलं प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे मात्र 3 षटकं संपली आहेत. 3 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. गडी बाद आहेत ते तब्बल 2 आणि अजूनही उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. त्यानंतर मात्र पुढचा 17 आहे. परंतु एक षटक अजूनही बाकी आहे. 28 धावा धाव फलकावरती आहेत. त्यानंतर फक्त 1 सामना बाकी असेल. प्रेक्षकांची गर्दी असूनही तशीच आपल्याला पाहायला मिळते, कारण काल जेव्हा आपण पहिला सामना खेळतो, दिनेश पाटील सर पहिला सामना खेळल्यानंतर 10 लॉट्समध्ये परिस्थिती तशीच असते. पहिला सामना खेळला आणि आरामशीर घरी जा, मस्त रात्र आहे, मस्त झोप काढून येऊ शकता तुम्ही, कारण पहिला सामना तुम्ही 7:45 खेळलात. आता तुमचा सेकंड जो शेवटचा सामना आहे, आता 2 वाजलेत म्हणजे 6 मिनटं बाकी आहेत. हां ते 3 वर्ष आहेत ते आम्हाला माहिती आहे, पण त्या सामन्याला देखील 2:30 वाजतील असं वाटतंय. परंतु इथे मात्र चेंडू सीमा पार गेलाय. शेवटच्या या षटकामध्ये धावा मात्र येत आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण केलंय तो फलंदाज यज्ञेशने. यज्ञेशवरती पूर्णपणे आशा आहेत. पंकज पाटील आउट झाल्यानंतर मात्र यज्ञेश पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, कारण पकड मजबूत करायची आहे. धावसंख्या 6 वाढती आहे. 34 धावा. स्वारतोलीचे आमचे समालोचक आहेत राकेश तांडेल, दिनेश बंधू, तुमच्या विभागातून हे स्वारतोली. आणि वारतोली म्हटलं तर आपले रायगड असोसिएशनचे सदस्य चेतन मिसाल एक अतिशय चांगले समालोचक, त्यांचा देखील आम्ही सकाळी उल्लेख केला, पण आज राकेश आहे इथे. तर मगाशी आम्हाला माहिती असतं तर मगाशीच ही संध्या आम्ही तुम्हाला दिली असती, नो डाऊट, कोई गल नाही आहे. हां इसके बाद अगले सत्र के लिए उनके तरफ हम चले जाएंगे. चेंडू मात्र खूप दूर गेलाय. इथे मात्र यज्ञेश पाटील लाईट्स बंद करा ती लाईट, हां गाडीची लाईट, ओके थँक्यू. चला यज्ञेश पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज आपण पाहतोय संदेश भुईर, राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात आहे, चेंडू मात्र पूर्ण बाहेर निघतोय. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न होता परंतु बाहेर निघालाय. अवंतरचा इशारा रवी पटेल सर. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 वरती. अजूनही बरेच प्रेक्षक पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्पर्धा म्हटली तर प्रेक्षक त्यांचा साथ मिळणं गरजेचं. आणि इथे मात्र बघा
कव्हर पॉइंट मधून पूर्णपणे क्षेत्ररक्षकाला बीट करून हा चेंडू मात्र सीमारेषा गाठतो चार धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोचली ते 39 वरती 39. कारण जी आशा होती, जी अपेक्षा होती, ते आता मात्र इथे पूर्ण होती आहे. कारण या संघामध्ये दमकम आहे, गोलंदाजी आहे. पंकज पाटील जरी आउट झाला असला तरी मात्र यज्ञेशने मात्र किल्ला लढवलाय. धावसंख्या 39. अजून या षटकातील तीन चेंडूंचा चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे अजूनही मोठ्या धावा येऊ शकतात. इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त कव्हरचा अप्रतिम प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार, चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आलेत आणि धावसंख्या चार निवारते. धावसंख्या जाऊन पोचते ती 43 वरती 43 रन्स. एकाच विभागातून हे दोन संघ आपण पाहतोय चांगला दमखम दाखवत आहेत. आता मात्र समस्या वाढल्यात, कारण पहिला षटक काय ओव्हर फेकली होती. पहिल्या षटकामध्ये देवदास बोपी 10, त्यानंतर मात्र जो कमबॅक हवा होता रिटगर संघाला तो दिला होता प्रणव भोपीने, फक्त 6 धावा. त्यानंतर मात्र धावा आणि धावा येत आहेत. कारण तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या आणि या षटकामध्ये तर अतिशय वेगाने धावा येत आहेत. हा वाईड आहे. तुम्ही जेव्हा लाईन भरखडता त्या वेळेला मात्र अंपायरकडे नक्कीच वेगळ्या नजरेने पाहत असतात, जेणेकरून माझा बॉल सही होता. पण इथे मात्र निर्णय चुकीचा पण नाही आहे. तुमच्या समोर जे पंच असतात ते देखील, त्यांना देखील बऱ्याच वर्षाचा दानगा अनुभव, त्या अनुभवाची शितोरी घेऊन ते मैदानामध्ये उतरत असतात. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि मिस टायमिंग आहे. क्या बात आहे, इथे मात्र डबल अटेम्प्टमध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद कल्पेश भोपी, ज्याने हा झेल टिपलाय. धावसंख्या स्थिर आहे 44 वरती 44 रन्स. जो मनसुबा होता तो मनसुबा मात्र इथे पूर्ण दिसतोय. 44 धावा आहेत, किमान 45 ते 50 या परिस्थितीमध्ये. या सिच्युएशनला नक्कीच या धावा देखील मोठ्या होऊ शकतात दिनेश पाटील सर. पण पाहूया, रिटगर संघामध्ये देखील तो दमखम आहे. सांगली फलंदाजी या संघामध्ये देखील आहे. कारण मागच्या मॅचमध्ये 50 धावा देखील या संघाने चेस केल्या होत्या. तर सन्माननीय क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व, एकच राई विचुंबे गावचे मुन्ना भाई यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत अक्षय भोपी रिटगार आपलं जानुमान मित्रमंडळ वल्लभ यांच्या वतीने सरशे स्वागत आहे. क्या बात आहे. ना गुरु आपकी तो बात ही अलग है. जो कुछ कहे वो कम है, जितना कुछ कहे कम है. चले गए अंतिम एक गेंद, दोन बॉल है. अजून एक विकेट, अजून एक विकेट आली आहे. बघा शेवटच्या या चेंडूंवरती विकेट येत आहेत. दोन चेंडूमध्ये दोन विकेट प्राप्त करतोय तो गोलंदाज संदेश भुईर. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी आहे या शेवटच्या षटकातील. बघा आमचे मित्र महेंद्र पाटील, खास क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, फायनलच्या दिवशी अनेक त्यांच्या मित्रपरिवारांचा या स्पर्धेकरता आगमन होणार आहे. त्यांनी सांगितलं अनेक त्यांचे दिग्गज मित्रपरिवार या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. नक्कीच नक्कीच, खूप मोठं योगदान या सर्वांचं. हा कल्पेश बापी काल होते इथे, नक्कीच त्यांच्याकडून देखील आता ते लाईव्ह पाहता शुभेच्छा आल्यात. कारण बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले या स्पर्धेसाठी. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. 3 विकेट्स मात्र या शेवटच्या मोमेंटला प्राप्त करतो. ती शेकोटी भिजवा आयोजकांच्या वतीने सूचना आली आहे. जी शेकोटी आपण पेटवली ती भिजवायची आहे, अन्यथा आयोजक तिकडे येतील. कारण जो धूर आहे, बाकी काही नाही आहे, कारण जो धूर आहे तो आतमध्ये येते, त्यामुळे खेळाला त्रास होईल. प्लीज आपण थोडंसं कोऑपरेट करा.
तर इथे मात्र चार षटक संपले. चार षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती बाजा संघ जाऊन पोचला येतो 44 वरती आणि 45 धावांची गरज आहे. ती येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये ज्या संघाने नाणेफेकी जिंकताना क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तो गावते विरीटघर संघ. या धावा 45 धावांचा पाठलाग कसा करेल आणि 45 धावांचा पाठलाग कसा रोखेल तो वाजा संघ ऐकण्यासाठी वळूया. ज्यांची इच्छा मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची आहे ते वारदोली संघाचे बिग सपोर्टर आणि वारदोली गावचे एक अतिशय चांगले समालोचक दिनेश पाटील यांच्या वार्डमधले हे व्यक्ती आहे. तर राकेश तांडेल यांच्याकडे आम्ही वळूया. बोलतोय, धन्यवाद. एकता स्पोर्ट्स तळोदा मजकूर संघात संघ नाही का ना, या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे का, यानंतर लगेच लकी ड्रॉ होईल त्याच्यामुळे तळोदा मजकूर संघाचा संघ नाही, आपण अतिथी कक्षामध्ये या. वादा चेरवली प्रदीप पाटील. प्रदीप पाटील, राजेश पाटील आणि पिंट्या पिंटू पाटील या तिन्ही मान्यवर मनांना विनंती आहे. महेश पाटील या सर्वांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन लगेच विराजमान व्हायचं आहे. तर प्लीज या, आपण जर आला असाल तर प्लीज नक्कीच. दादांचा साडू परिवार आहे आणि साडू म्हटलं की सगळ्या पार्ट्या एकत्र असतात, त्याच्यामध्ये विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आणि आपण सन्मान स्वीकारा. प्लीज ऐकूया आपण उत्तरार्ध कसा रंगेल. चला दोन सलामीर, आपण मैदानाकडे रवाना व्हा प्लीज लवकर, कारण अजून एक सामना आहे, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. त्याच्यामुळे आपला विनंती, आपण चला मैदानाकडे. धावांचा पाठला कसा केला जाईल, कशा प्रकारचा खेळ राहील, राकेश तांडेल यांचा गोड आवाज अजून ऐकूया. हॅलो. जय हनुमान प्रसन्न, श्री गणेश प्रसन्न, भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2023. तर पाहिला आपला पहिला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल तो म्हणजे रेडगर विपक्ष वाजे. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल वाजे विपक्ष रेडगर. वाजे संघाने धावसंख्या उभ्या केल्या त्या 44. 45 धावांचं आव्हान असेल ते रेडगर संघाला. सामना येऊन आले ते रेडगर संघाचे पंकज पाटील आणि पंकज पाटील बॉलर असेल वाजे संघाकडून. तर सलामीर आणि रेडगर संघाकडून असेल ते संदेश भोईर आणि सौरभ भगत. ही सलामी जोडी असेल वाजे संघ रेडगर संघाकडून. तर पाहिजे 44 धावांचा पाठलाग करायचा आहे तो रेडकर संघाला. समीर संदेश कशी फलंदाजी करेल, सांघिक वैयक्तिक आणि पहिले वैयक्तिक संघ षटक म्हणाल गोलंदाज पंकज पाटील कशी गोलंदाजी करेल. आमचे सर्वस्व दिनेशजी सर यांच्या माध्यमातून मी शिकत आहे. पहिला चेंडू फुलटा चेंडू, परंतु चेंडू झालाय कवडपणच्या सीमारेषे पार आणि चार धावे संघाई धाव संघाई झाले ती बिनबाद चार सुरेख सुरुवात झाले ती फलंदाज संदेश पाटील यांच्याकडून. संदेश भोईर यांच्याकडून ती म्हणजे रेडगर संघासाठी 44 धावांचा पाठलाग करायचा. चार षटकामध्ये 44 धावा उभारल्यात आणि 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे रेडगर संघाला. आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय सुरेख सुरुवात मानावी लागेल ती म्हणजे रेडगर संघाची. संदेश भोईर अप्रतिम सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाज पंकज पाटील पंचाच्या राईटवर गोलंदाजी करतोय अप्रतिम. स्वतःच्या फॉरवर्टीमध्ये आढळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय आणि निर्धाव चेंडू जे सांगतो होते अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरी मार खाल्ला असला तरी दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज पंकज पाटील. असं गरज असेल ती मात्र
22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची. अप्रतिम गोलंदाजी, परंतु पंत आमच्याकडे वळतात हा स्वर चेंडू आणि हा स्वर चेंडूने धावसंख्या वाढते ती बिनबाद 5. अप्रतिम गोलंदाजी, परंतु अवंतर चेंडू फेकतोय गोलंदाज पंकज पाटील. पिंटू शेठ म्हणजे वाजेपूरचे उपसरपंच पिंटू शेठ, त्याचबरोबर प्रदीप पाटील सरपंच, राजेश पाटील आणि महेश पाटील, या सर्वांना विनंती की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. तुमचे शाडू वारंवार सांगतात की आमच्या शाडूंना बोलवा, त्याच्यामुळे या आपण प्लीज. अप्रतिम चेंडू, परंतु चेंडू पाठवला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी आणि चेंडू जात आहे सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येत धंक वाढते ती बिनबाद 9. अप्रतिम फलंदाजी करतोय तो संदेश भोईर आपल्या संघासाठी, कारण हा अप्रतिम सामना असेल, कारण हा सामना जिंकेल लकी ड्रॉसाठी जाऊ शकतो हा संघ, कारण आधी एक संघ जिंकलाय तो तळोदा मजकूर, याच्याआधी सामना जिंकला, त्यानंतर येथील सामना जिंकल त्यांच्यासाठी नक्कीच लकी ड्रॉ असू शकतो आणि ही हा सामना महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघासाठी. वाजे आणि रेडगर कोण सामना जिंकेल, कारण इकडे संदेश भोर अप्रतिम फलंदाजी करतोय तर पंकज पाटील. अप्रतिम पटका, सौंदर्य दाखवलंय क्रिकेटचा आणि चेंडू जाते सीमारेषेबाहेर 4 धावसंख्येसाठी. डी जे धावसंख्या झाली ती धावसंख्येवर 13 बिनबाद 13. अप्रतिम फलंदाजी करतोय तो संदेश भोईर, कारण 45 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकामध्ये आणि तशी फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिजे तशी फलंदाजी करतोय तो संदेश भोईर. राकेश, विचार केला तर खऱ्या अर्थानं दोन्ही एका पंचकृतील दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघांना माहीत आहे की कोणाचे ड्रॉबॅक्स काय आहेत, वीक झोन्स काय आहेत, स्ट्रॉंग झोन्स काय आहेत. परंतु मागच्या 2 वर्षापासून ज्याप्रमाणे रेडगर संघात खेळ राहिला ना अप्रतिम दर्जेदार खेळ, आणि मग तुम्ही ज्या वेळेला चांगल्या टीममध्ये चांगल्या लॉर्ड्समध्ये जेव्हा खेळायला सुरुवात करता त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स इथे पाहतोय. काय सुरेख सुरेख फटके भाई सुरू आहे, धावांचा पाठलाग 45 करायचा आहे, पण त्यांनी मात्र हाराकिरी दाखवलं नाही. वाजासारख्या ताकदवान मंगलमूर्ती वाजासारख्या ताकदवान संघासमोर ते लढले नडले आणि अक्षरशः आता भेटत आहेत. नक्की सर, कारण आपण पाहायला गेलो तर वाजा संघ हा मंगलमूर्ती नावाने ओळखला जातो आणि नक्कीच रेडगर संघ आपण बघला तर 39 संघ आहे, परंतु काय त्यांनी 2 वर्षात जी उभारी घेतली, त्यानंतर संदेश बोरा असेल, त्यानंतर अश्विन असेल, असे चांगले फलंदाज त्यांच्यामुळे आहेत आणि नक्की त्या संघाने आतापर्यंत जी कामगिरी केली इन्फॉर्म दाखवला आहे, अप्रतिम इन्फॉर्म दाखवला आहे आणि त्यानंतर वाजे संघाबरोबर जे खेळताना जो त्यांचा फॉर्म आहे अतिशय इन्फॉर्म. अप्रतिम पटका, सौंदर्य दाखवे क्रिकेटचा आणि चेंडू झाला सीमारेषेबाहेर 4 धावसंख्येसाठी आणि संघाची धावसंख्या झाले बिनबाद 19. अप्रतिम पटका नक्कीच विजयाची धावसंख्या झाली, पहिले 45 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम पहिल्या षटकामध्ये पावर प्लेचं षटक आहे आणि संदेश भोईरनं जाणलंय पहिल्या षटकामध्ये हाणामारीचं, पंकजचं जरी षटक असलं तरी हाणामारीचं षटक आहे आणि पहिल्या षटकात धावसंख्या आली ती 19 बिनबाद 19. ही जमेची बाजू असेल ती रेडगर संघाची. वाजेगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माजी सभापती बबन शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे ज्या हनुमान क्रिकेट संघाचे आयोजक कमिटी प्रतिनिधी महेंद्र पाटील वल्लभ यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर धन्यवाद सर. 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल ती फलंदाजी करणारा रेडगर संघाला. अप्रतिम फलंदाजी केला, बिनबाद ही जमेची बाजू आहे रेडगर संघाची. तर गोलंदाज नवीन येतो सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक गुण गोलंदाज संकेत भगत. आता मात्र काहीतरी करावे लागेल संकेत भगतला, कारण एखादा चमत्कार करावा लागेल, कारण 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. एखादा 2 ते 3 षटक धावांचा षटक टाकावं लागेल तरच वाजे संघ हा पूर्णपणे तर
पंकज पाडे माग ठरल्यानंतर गोलंदाज संकेत भगत कशी गोलंदाजी करणार पाहायचं आहे. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 45 धावांचा पाठलाग करतोय तो रेडगर संघ. अप्रतिम फलंदाज करतोय तो संदेश भोईर. स्ट्राईकला खेळतोय तर फलंदाज सौरभ भगत कशी फलंदाजी करणार. 18 चेंडू 26 धावांची गरज. पहिला चेंडू टॉपेत लागला आणि फलंदाज बाद. पहिला झटका लागलाय तो रेडगर संघाला. अप्रतिम झेल घेतला निलेश पाटीलनं आणि संकटात आणलाय तो रेडगर संघाला. पहिला फलंदाज बाद होता ना निलेश पाटीलचा विचार केला तर निलेश पाटीलनं कित्येक वर्षापासून हा मंगलमूर्ती वाजे संघाची कमान आपल्या हातामध्ये घेतली आहे. कित्येक वर्षापासून अप्रतिम खेळ करणारा खेळाडू निलेशनं मात्र एक सुंदर झेल टिपत पहिला फलंदाजाला केले बाद. धावांचा डोंगर उभा नव्हता परंतु ज्याप्रमाणे सुरुवात केली 19 धावा पहिल्या षटकामध्ये लुटल्यानंतर आता विचार करायची वेळ आली की कशा धावा रोखायच्या. या षटकामध्ये कमी धावा देत पुढच्या सामन्याला मात्र कलटणी द्यायची हा नेक इरादा मंगलमूर्ती वाजे संघाचा आहे. नवीन फलंदाज तो राहुल भगत. तर नक्कीच सर आपण बोलले की या निलेश नक्कीच एक अनुभव प्लेअर आहे तो वाजे संघाचा. कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे पण लगेच सामना त्वरित चालू करता विलंब करू नका थांबू नका. 3 षटकं 15 मिनिटामध्ये पडली पाहिजेत कंपल्सरी कारण अजून एक सामना आहे आणि वेळ जास्त चाललाय. नवीन फलंदाज राहुल भगत कशी फलंदाजी करणार. आउट होणारा फलंदाज सौरभ भगत बॅक टू पॉलियन. तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज संकेत भगत. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. ह्यात गोलंदाजीची गरज आहे ती मात्र वाजे संघाला. अप्रतिम गोलंदाजी करतो संकेत भगत कारण प्रत्येक चेंडू निर्धाव हा विजयाकडे वाटचाल करू शकतोय तो वाजे संघ. परंतु एखादा षटकार एखादा चौकार विजयामध्ये तलबर करू शकतोय तो रेडगर संघ. संकेत भगत अप्रतिम पंतांच्या डायवेस्टिंगवरून गोलंदाजी करतोय. अप्रतिम कार्पेट शॉट जिथपर्यंत क्षेत्रक्षण फील्ड करणार चेंडू फेकणार. एक धाव तर पूर्ण दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही आहे. एकाच धावामध्ये समाधान मानावे लागेल तो फलंदाज सौरभ राहुल भगतला. आणि एका धावने संघाची धाव संख्या झाली ती एक बाद 20. अजून एक गरज असणार आहे ती 15 चेंडू आणि 25 धाव्यांची ती म्हणजे रेडगर संघाला. तर परंतु फलंदाजीचा असा सलामीवीर संदेश भोईर कशी फलंदाजी करणार. अप्रतिम पहिल्या षटकामध्ये हाणामारी केले परंतु ह्या षटकामध्ये कशी फलंदाजी करणार पाहायचे कारण समोर गोलंदाज इतका ताकदीत आहे तो संकेत भगत. परंतु समोर ज्यानं अप्रतिम फलंदाजी केले तो मात्र संदेश भोईर ज्यानं 3-4 चौकार आपल्या पहिल्या षटकामध्ये लागले. चेंडू तो टॉपेज घेतलाय स्वतःच्या फरतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल सुटला. एकेरी धावेचा दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केले आणि या दोन धावेने संघाही धाव संख्या झाले ती मात्र 1-22. 1-22 धावा झाल्या. अप्रतिम मी म्हणणे फटका होता पण तितका प्रयत्न सुरेख होता क्षेत्रक्षला तो गोलंदाजाचा संकेत भगतचा परंतु अपयशी ठरला. आता गरज असेल ती मंत्र 14 चेंडू आणि 23 धाव्यांची. 14 चेंडू 23 धाव्यांची एकाच निर्धाव चेंडू एकाच विकेट कमबॅक करू शकतोय तो म्हणजे वाजा संघ. परंतु एकाचा मोठा फटका कमबॅक करू शकतोय रेडगर संघ. परंतु संदेश भोईर कशी फलंदाजी करणार. मोठा फटका बॅटच्या रनर मध्ये परंतु फलंदाज बाद. दुसरा हात का वेतोय तो संदेश भोईच्या रूपात बॅक टू पॅवेलियन. अप्रतिम क्षेत्रक्षक गेले सोनू भगत ना. ज्या क्षणाला गरज होती ती म्हणजे वाजे संघाला तो विकेट मिळाला संदेश भोईरच्या बॅक टू पॅवेलियन. ज्यानं सुरुवात चांगली केली होती संदेश भोईरनं 4 चौकार त्याच्या बॅटमधून लागले होते. विजयचं किरण त्यानं दाखवलं होतं परंतु सुरेख झेल घेतली ती सोनू भगतनं. आणि आता गरज असणार आहे ती म्हणजे येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती 23 धाव्यांची. दुसरा हातरा भेटलाय तो संदेश भोईरच्या. ज्यानं वैयक्तिक चेंडू फेस केले ते 7 आणि रन्स 20 धाव्यांची बहादर केली विजयाचं स्वप्न दाखवलं होतं संदेश भोईर परंतु अपयशी ठरला आणि बॅक टू पॅवेलियन झालाय तो संघासाठी. आता नवीन फलंदाज मैदानात आलाय तो कल्पेश बोपी.
आता गरज असणारे 13 चेंडू 23 धाव्यांची अप्रतिम षटक अतलत आहे संकेत मी म्हणायला भगत अप्रतिम क्षेत्रशन 13 चेंडू 23 धाव्यांचं आव्हान असेल ते रेडकर संघाला. नवीन फलंदाज कल्पेश पोपी कशी फलंदाजी करणार, अटॅक करणार की एकेरी दुहेरीला पराजन करणार पाहायचं आहे. येणार आहेच परंतु पाहायचे धोका होऊ शकतो, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव मिळेल आणि एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 2-23. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. आता गरज असेल ती 12 चेंडू आणि 22 धाव्यांची ती म्हणजे रेडगर संघाला. राकेश विचार केला तर खऱ्या अर्थानं पंकज पाटीलवर तब्बल 19 धावा पडल्या आणि या षटकामध्ये निव्वळ 4, त्याच्यामुळे अप्रतिम संख्येची गोलंदाजी राहिली आहे. जर विचार केला क्रिकेटमध्ये ज्यावेळेला रात्र होते पहाटे होते आणि त्यावेळेला धावाचा पाठलाग करणं थोडं कठीण जातं. ज्याप्रमाणे सुरुवात केली रेडगर संघानं, तर रेडगर संघाचं सुरुवात केल्यानंतर एकेरी दुहेरीवर भर देत सामन्यामध्ये धावा चालू ठेवणं गरजेचं होतं, परंतु नेमकं सुंदर गोलंदाजी केली संकेतनं आणि त्याच्यामुळे आता गणित मात्र उरलं 12 चेंडू 22 धावांचं. 12 चेंडू 22 धावा चॅलेंजिंग आव्हान आहे. एक षटक आणखीन चांगलं पडलं, अंतिम षटकामध्ये 15 धावा राहिल्या तर आव्हान आणखीन ताकदीचं बनेल. परंतु त्यासाठी हे तिसरं षटक कोण हातलेल, कशा प्रकारची गोलंदाजी राहील, डावखुरा गोलंदाज गोलंदाजी हातलेल की निलेच्या हातामध्ये चेंडू येईल की आणखीन एखादा नावा गोलंदाज येईल, काय होईल काय बिघडेल, कारण या 6 चेंडूवर निर्णय असेल या सामन्याचा. निलेश पाटीलच्या हातामध्ये अनुभवाच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय, कारण अनुभव म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेला हाती आयुष्यामध्ये काहीच उरत नाही ना, उरतो तो अनुभव, आणि अनुभवाच्या आधारावरती निलेश पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल. नक्कीच सर, अनुभव काय असतो तो आता निलेश पाटीलकडे भरपूर अनुभव आहे, कारण संघ जेव्हा अडचणीत असतो प्रत्येक वेळी निलेश पाटील संघाला तारत असतो. आज तीच सिच्युएशन आले 12 चेंडू आणि 22 धाव्यांची, परंतु रेडगर संघाचा चुकलं कुठे, कारण पहिल्या पॉवरपेटच्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, त्यानंतर रेडगर संघाला एकेरी दुहेरी धावमध्ये कन्व्हर्ट करायचं होतं, पण तिथे नेमका रेडगर संघ चुकला आणि सलामीवीर संदेश भोईर बॅक टू पॅव्हिलियन झाला. नक्कीच संकेत बघेंना कमबॅक करून दिलाय, परंतु निर्णायक षटक निलेश पाटील हातलतोय तो वाजे संघासाठी, आणि नक्कीच अनुभवाची शिरे जी असेल ती निलेश पाटीलकडे, परंतु फलंदाज स्ट्राईकला असेल तो कल्पेश बोपी कशी फलंदाजी करेल. अप्रतिम पटका, चेंडू मात्र पाहायचाय उंची, परंतु ऐन कमी आणि पहिला फलंदाज मात्र कल्पेश बोपी बॅक टू बॅलियन. एक आनंदाचा उत्सव झालाय तो वाजे संघासाठी आणि बॅक टू बॅलियन झालाय कल्पेश बोपी. नक्कीच एज्ञेश पाटीलने ही झेल पकडले, झेल नव्हे तर मॅच पकडले मी म्हणेल वाजे संघासाठी, कारण 12 चेंडू 22 धावांची गरज होती. कल्पेशकडून खूप आशा होती, कल्पेश एक चांगला फलंदाज आहे रेडगर संघासाठी आणि तो बॅक टू पॅव्हिलियन झालाय. तर वाजे क्रिकेटर्स गावातील पिंटू शेठ पाटील माजी उपसरपंच, त्याचबरोबर प्रदीप पाटील माजी सरपंच, आणि रेडगर गावातील शौर्य 11 बालकृष्ण भोपी क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं मनपूर्वक आम्ही महेंद्र पाटील यांच्या वतीने स्वागत करतो. हॅलो, नवीन फलंदाज झाला तो अमित भोपी. नक्कीच दिनेश सर जर चुकलं कुठे, तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या तर उरल्या होत्या फक्त 18 चेंडूमध्ये 26 धावा. अशा वाटला सोपं आव्हान होतं, कारण परंतु सोपं आव्हान कटिंग होऊ शकतो हे करून दाखवलं निलेश पाटीलनं. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले ती मात्र कल्पेश भोपीची. नवीन फलंदाज अमित भोपी ऑन द स्ट्राईक असेल, गरज असेल ती 11 चेंडू आणि 22 धावांची. बॅटचा फेस कोणलाय, चेंडू सी मारे शे बाहेर, षटकार अप्रतिम पटका अमित भोपीच्या बॅटमधून निघतोय. एक आशेचे किरण असेल ते रेडगर संघासाठी. खरोखर ज्या पद्धतीनं अमित भोपी कल्पेश भोपी बाद झाल्यानंतर अमित भोपीला पाठवलं होतं षटकार आणि षटकाराचा अतिशबाजी करण्यासाठी, आणि तो फटका मात्र रेडगर संघासाठी आलाय. आता गरज असेल शेवटचे 10 चेंडू आणि जिंकणारी 16 धावांची
त्याची गरज असेल ती रेडगर संघाला. टीम मीटिंग करू नका प्लीज, पंच वॉर्निंग करायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, अजून एक सामना बॅलन्स आहे आपल्या संघासाठी. अप्रतिम फलंदाजी, ज्या फलंदाजीची गरज होती रेडकर संघाला तो फटका मात्र अमित बोपीच्या बॅटमधून लागलाय. पहिला चेंडू आलाय सीमा रेषेवर षटकार. आता गरज असेल शेवटचे 10 चेंडू आणि 16 धावांची. कसं कमबॅक करेल गोलंदाज निलेश पाटील, अनुभव आपल्या पणाला लावेल का? अप्रतिम, जरी एक षटकार मला मारला असेल तरी मी दुसरा चेंडू कमबॅक करेल आणि त्रिपाचीत बाद केलाय फलंदाज अमित बोपीला. बॅक टू बलियन. पहिल्या चेंडूवर विकेट्स, नंतर षटकार आणि एकदा पुन्हा एकदा विकेट्स. क्रिकेट कोर्स कशी बदलते येणारी वेळ ठरवते, कारण अनिश्चिततेनं भरलं क्रिकेट का म्हटलं जातं, कारण अनिश्चिततेनं क्रिकेट कसा भरलाय हे येणारी वेळच दाखवते. कारण कधी सामना रेडगर संघाच्या बाजूने येतो तर कधी मात्र वाजी संघाच्या बाजूने येतो. हा सामना कधी कुणाकडे कोर्स बदलत सांगता येत नाही आणि अनिश्चिततेमध्ये भरला हा खेळ मात्र पुन्हा एकदा रंगतदार बनतोय. परंतु प्रतिकूलतेचा अनुकूलता निर्माण करतो ना तो खरा माणूस. आता ही प्रतिकूलता निर्माण झाली, पहाटेची वेळ जवळपास व्हायला आली आहे आणि खऱ्या अर्थानं कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या मेहनतीच्या उभेनं या सामना कोण जिंकेल? नक्कीच सर, 2:23 झालेत आणि आता गरज असेल ती 9 चेंडू आणि 16 धावांची संख्येची. परंतु निलेश पाटीलनं अप्रतिम गोलंदाजी केलं पहिल्या चेंडूवर. हॅलो, पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्यानंतर षटकाराचा मार खाल्ला, परंतु त्यानंतर कमबॅक केलं, क्लीन बोल्ड केलं ते फलंद. हॅलो, अप्रतिम अप्रतिम गोलंदाज कमबॅकिंग गोलंदाजी मी मानावे लागेल ती निलेश पाटीलची. 8 चेंडू आणि 16 धावांची संख्येची गरज. जसा जसा निर्धाव चेंडू जात येईल तसा तसा कमबॅक करेल तो वाजे संघ, परंतु एखादा मोठा फटका आला. 8 चेंडू आणि 15 धावांची, कारण एक धाव आले आणि एका धावेनं संघाही धावसंख्या वाढेल ती 30 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय तो रेडगर संघ. शेवटचे 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज. कमबॅकिंग गोलंदाजी करेल का निलेश पाटील? 2 चेंडू जर निर्धाव फेकले तर कमबॅकिंग होऊ शकतो, परंतु एखादा मोठा फटका आला तर रेडगर संघ पुन्हा एकदा. अप्रतिम चेंडू कार्पेट स्ट्रेटर करून काढला, 1 चेंडू पुन्हा, परंतु मिसफील्ड, एक दुहेरी धावसंख्या कन्व्हर्ट करतोय तो रेडगर संघ. रेडगर संघाला माहिती आहे की या संघामध्ये कमबॅक करायचं आहे आणि या 2 संघाचे धावसंख्या झाले ती 32. अजूनही 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल ती रेडगर संघाला. निलेश पाटीलनं षटक हातलं, अप्रतिम षटक हातलं, 2 विकेट त्याने घेतलात, परंतु एक षटकाराचा मार त्याने जरूर खाल्लाय. परंतु शेवटचा चेंडू कसा हातलेल पाहायचं आहे. जर निर्धाव चेंडू आला तर 6 चेंडू 13 धावांचं आव्हान राहील, जर मोठा फटका आला तर नक्कीच आव्हान सोपे राहील ते रेडगर संघासाठी. पाहायचं शेवटचा चेंडू निलेश पाटीलचा. अप्रतिम चेंडू, एक धाव तर पूर्ण केले, परंतु पाहायचं शतकाचे अप्रतिम आणि नक्कीच चांगली गोलंदाजी मी म्हणेल निलेश पाटील यांच्याकडून पाहायला येते. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असत, 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्येची गरज असेल ती 12. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे रेडगर संघाला. अप्रतिम षटक हातललंय ते मात्र गोलंदाज निलेश पाटीलनं. पंचायत टीम मोठी मीटिंग करू नये कारण वेल कमी आपल्याकडे, अजून एक सामना बॅलन्स आहे आपल्याकडे. हॅलो हॅलो चला, तुम्ही अजिबात वेळ दवडू नका, लगेच सामना सुरू करायचे. 6 चेंडूचा खेळ आहे, 12 धावांची गरज, 12 धावांची गरज आहे. गणित मात्र कठीण की सोपं, कशा प्रकारचं गणित? कोण सोडलं? 19 धावा पहिल्या षटकामध्ये उभ्या केल्या जरूर, पण त्यानंतर संकेतनं कमबॅक केला. निलेश पाटीलची चांगली गोलंदाजी राहिली आहे. 6 चेंडू 12 धावा, अजूनही कोणी जिंकला नाही, अजूनही कोणी हारलं नाही आहे. चला सामना सुरू करायचा आहे. एकदा का जर टाईम अलॉट केला ना पंचाने तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि जावेत परिसर म्हणजेच खऱ्या अर्थात शिस्त आहे आणि शिस्तेचा हा मोठा खांब आहे. त्याच्यामुळे जर जावेत परिसरानं इकडे इशारा केला आणि सांगितलं की पेनल्टीवर सामोरं जावं लागेल तर मात्र कठीण परिस्थिती होईल. त
त्याच्यामुळे लवकरात लवकर सामना सुरू करा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 12 धावांचा पाठलाग कसा केला जाईल, 12 धावा रोखल्या जातील का कि 12 धावा सहज ठोकल्या जातील? राहुल भगत जो स्ट्राईकवर आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे, चला सामना सुरू करा. उशीर अजिबात नको. जर वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय, या सामन्याला वेळ होतोय फार. सहा चेंडू 12 धावांचं थरानाट्याने, थरानाट्यामध्ये कोण विजय होईल? विजयश्री कोणाच्या गळ्यामध्ये पडेल? कशा प्रकारचा खेळ राहील? काय लाजवाब क्रिकेट राहिलाय? क्रिकेट कसा खेळली गेली आहे? काय सुरेख खेळ! आतापर्यंत मी म्हणेन की वाजेद संघाची प्रतिभा वाजेद संघानं दाखवली. पंकज पाटीलसारख्या ताकदवान गोलंदाजावर तब्बल 19 धावा लुटल्या जरूर, परंतु इतर 2 गोलंदाजांनी मात्र कमालीचं कमबॅक केलं आणि 4 धावा संकेत दिल्यानंतर तिथं गेअर बदलला या सामन्याचा. जिथे गणित होतं 18 चेंडू 26 धावा, जिथे राहिल्या 12-22 आणि आता 6-12. गोलंदाज अजय भगत अजय राहील का? सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख बॅकअप आणि 2 धावा. मैदान दूरवरच आहे, डायरेक्ट हातात फेकणं कठीण आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा आल्या सामन्याला कलाटणी मिळेल, परंतु एका दुसरा निर्धाव चेंडू रेडगर संघाला त्रासदायक ठरेल. रेडगर संघ मोठा फटका लागवत सामन्याला कलाटणी दिली जाईल का? कशा प्रकारचा हा वाजवी खेळ राहील? कोण कोणावर हावी होईल आणि कशा प्रकारचा हा डाव राहील? गोलंदाज अजय भगत. इट्स समाईटी, इट्स अ ग्रेट नॉक. राहुल यंदाच्या मोसमातला इनफॉर्म प्लेअर काय? गडगे सरांनी सांगितलं अफलातून इनिंग खेळणारा, सामन्याला कलाटणी देणार राहुल मात्र विकेटची सीमारेषा सहज क्लिअर करतोय आणि हा सामना आम्हीच, नाही नाही आम्हीच खिशात घालू हा दाखवणारा ठोकतोय षटकार. लाजवाब फटकेबाजी. या 6 धावानं धावांचं अंतर सरळ बदललं आणि बॉल टू रन 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा एका षटकारानं मात्र इथे मंगलमूर्ती वाजेद संघाला विचार करावा लागतंय. पंचांबरोबर हितगुज करायची, परंतु तुम्ही चला पंच, वाजेद संघ आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे की आपण लगेच चित्राची सजवायचं आहे. या षटकानं मात्र राहुलनं कमालीचा खेळ दाखवलाय. या एका षटकानं सामन्याचं पारडं फिरवलंय. 4 चेंडू 4 धावांची गरज. 6-12 5-10 आणि इथे या षटकानं 4 चेंडू 4 धावा. अजय भगत राईट टाइम राऊंड द विकेट. जोरदार अपील, नुसतं अपील. दक्ष पंचांनी मात्र ते नाकारलंय, पण धाव मात्र मिळतीय लेग बायच्या रूपाने. एक इथे प्रेशर क्रिएट केला जात आहे, विचार केला जातोय, दडपण टाकण्यात येतोय पंचांवर, पण दक्ष पंचांनी मात्र हा लेग बायची धाव दर्शवत आहेत. विचार विनिमय प्रत्येक चेंडूवर तुम्हाला टीम मिटिंग घेता येणार नाही, त्याच्यामुळे एक मोठ्या फटक्यानं मात्र राहुलनं सामन्याला कलाटणी दिली आहे. परंतु मी नेहमी सांगतो की क्रिकेटमध्ये मोठा फटका लगावणं सोपं आहे, परंतु एक एक धाव घेणं ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी अवघड बनले. ती एक एक धाव घेण्यासाठी, कारण अंतिम चेंडूवर एक चेंडूवर एक धाव बऱ्याचदा डिपेंड झाली आहे, परंतु एका चेंडूवर 6 धावा बऱ्याचदा पाठलाग झाला आहे. क्रिकेटमध्ये मोठे फटके लगावणं सोपं आहे, पण छोट्या फटक्यावर एक धाव घेत सामन्याला कलाटणी देणं तेवढं अवघड बनलं आहे. कारण तुम्हाला ठेच मोठ्या डोंगराकडून कधीच लागत नाही, लागते ती छोट्या छोट्या अडथळ्यामधून. चेंडू हवेत नव्हे तर कदाचित फिनिश करणारा हा फटका. ग्रेट फिनिश केली जातीये आणि रेडगर संघ मात्र आपली ताकद आजमावताना मंगलमूर्ती वाजेसारख्या ताकदवान संघाला पराभूत करते रजनीमध्ये आणि आमदार चषक 2023 पर्वामध्ये आपला दमखम दाखवताना. वेळ लावू नका, तळोदा मजकूर संघाचा संघ नायक आणि लगेचच रेडगर संघाचा संघ नायक आपण यायचं आहे. चला या दोघांनी पहिले कर्णधार या, रेडगर संघ
प्लीज आपण कर्णधार पाठवा पहिला. कर्णधार या रेडगर संघ आणि वारदोली संघाचा संघ नायक आपणही यायचं आहे. वारदोली संघाचा संघ नायक, रेडगर संघाचा संघ नायक, तलोदा मजकूर, तलोदा मजकूर आणि रेडगरमध्ये लकी ड्रॉ होईल आणि त्यातून जो संघ लकी ड्रॉ जिंकेल त्याला बाय दिली जाईल आणि राहिलेला संघ मात्र वारदोली संघाबरोबर इथे लढेल. चला रेडगर संघाचा संघ नायक प्लीज आपण या. रेडगरचा कर्णधार, रेडगर संघाचा कर्णधार, रेडगर संघाचा कर्णधार प्लीज आपण या. आणि या सामन्याचा सामनावीर